नमस्कार, कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचं मी रश्मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि तेल लावून चंपी केली आहे छान. आज तेल लावलेलं आहे, उद्या आहे संडे म्हणून डोकं धुवायचं आहे. म्हणून आज तेल छान चपचपीत लावलेलं आहे, म्हणजे एक रात्र राहील आणि उद्या धुता येईल केसं. म्हणून आज छान तेल बिल लावून वेणी घातलेली आहे. तर आज मी थोडासा वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे. रोज तुम्हाला तेच घरातलं व्लॉगिंग बघून कंटाळा आला असेल, तीच रेसिपी तेच, आणि बाहेर जाऊन मला व्हिडिओ बनवायला इतकंसं शक्य होत नाही. त्याच्यामुळे बाहेरचे ब्लॉग तुम्हाला जास्त पाहायला मिळत नाहीत. कधी गेले काय असेल तर मी ऑफकोर्स शेअर करतेच, पण जास्त मला बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायला शक्य होत नाही, तितकंसं शक्य होत नाही. आणि म्हणून आज थोडंसं वेगळ्या विषयावर मी व्हिडिओ बनवणार आहे. आय होप की तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल, मलाही करायला व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला पाहायलाही आवडेल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा आणि कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा सगळ्यात जास्त, म्हणजे मला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ कितपत आवडला ते, म्हणजे मी पुढे याच विषयावर अजून छान छान व्हिडिओ बनवू शकेन. तर चला पटकन व्हिडिओ सुरू करूया. आणि व्हिडिओचा विषय आहे माझं एअरिंग कलेक्शन. मी आज तुम्हाला माझं कानातल्यांचं कलेक्शन दाखवणार आहे, अर्थातच नकली कानातले असणार आहेत सगळे, इन्व्हिटेशन ज्वेलरीमधले असणार आहे. मी अजून तितकंसं हे नाही आहे माझ्याकडे की मी गोल्डचं कलेक्शन दाखवू शकेन तुम्हाला, पण तोही दिवस लवकर येईन की मी ज्या दिवशी माझं गोल्डचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करेन. आय होप, स्वामींवर विश्वास आहे, नक्कीच तो दिवस लवकर येईल. तर माझ्याकडे जेवढे इन्व्हिटेशन ज्वेलरीचे कानातले आहेत ना, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला कानातले खूप आवडतात, खूप म्हणजे खूप आवडतात नकली कानातले घालायला. बाकी मी कुठलीच वस्तू नकली घालत नाही, ना गळ्यामध्ये ना हातामध्ये, मला नाही आवडत. पण जर कानातले म्हटलं ना की कानातल्याला मला सोन्याची एलर्जी आहे पहिल्यापासून, लहानपणापासूनच. त्यामुळे मी लहानपणापासून नकली कानातले घालायला सुरुवात केली आणि तिथपासून मला खूप म्हणजे खूप नकली कानातल्यांची हाऊस आहे. माझ्याकडे कलेक्शन आहे आणि मला खूप अजून जमा करायला आवडतात. जिथे जाईल तिथे मी कानातलेच बघत असते, इतकं मला कानातले आवडतात. तर चला, माझ्याकडे जे काय आहे साडीवरचे, ड्रेसवरचे, वन पीसवरचे जे काही कानातले आहेत ना, मला आज ते तुमच्या सोबत शेअर करायचे वाटलेत, शेअर करावेसे वाटत आहेत, म्हणून मी शेअर करते. तर चला पटकन पाहूयात. तर चला, मी आज तुम्हाला माझं कानातल्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. सुरुवात मी ते सगळे काढून ठेवलेले आहेत. तर टॉप्सपासून सुरुवात करते आणि मग लटकनवाले जे काय असेल साडीवरचे, वन पीसवरचे सगळे एक एक दाखवत जाते. तर सगळ्यात प्रथम आहे माझ्याकडे हे टॉप्स, हे टॉप्स हे मला खूप आवडतात आणि मी म्हणजे माझं फेवरेट कानातले आहेत हे सगळ्यात जास्त, कारण की हे जीन्सवर चालतात, वन पीसवर चालतात, ड्रेसवर चालतात, त्याच्यामुळे मला हे खूप आवडतात आणि हे माझ्याकडे नेहमी म्हणजे नेहमी असतातच. हरवलं तर मी पटकन जाऊन पटकन घेऊन येते. स्वस्तसुद्धा आहेत आणि दिसायलासुद्धा हे खूप छान वाटतात. तर ह्याच्यातले तीन जोड आहेत, एक मी घातला आहे आणि हे दोन, हे असे नसे ठेवलेले, ते अजून आपल्याला काढलेले नाही आहेत. तर हे आहे माझ्याकडे. त्यानंतर परत येतात हे बघा, हे डायमंड्सचे टॉप आहेत. हे पण सिंगल पीस टॉप आहे, हे पण डायमंडचे आहेत, हे पण जीन्सवर वगैरे, ड्रेसवर हे पण चालून जातात. तर हे आहेत एक म्हणजे मला ना जास्त करून टॉप्स आवडतात कानातल्यामध्ये, खाली लटकणारे कानातले घालण्यापेक्षा टॉप्स मला जास्तीत जास्त आवडतात. आणि त्यात अमेरिकन डायमंडचे असेल तर अजूनच आवडतात, पण अमेरिकन डायमंडचे थोडेसे कॉस्टली येतात तर मी ते सारखे घेत नाही, खूपच रेअर घेते आणि मला जर जास्तच आवडलं तरच घेते. तर त्याच्यानंतर आहे हे बघ, म्हटलं होतं ना अमेरिकन डायमंडचे, तर हे बघ हे कानातले. हे आम्ही जेव्हा शॉपिंगला गेलो होतो गणपती बाप्पांची जेव्हा शॉपिंग करायची होती तेव्हा आम्ही गेलो होतो मुंबईला. तो व्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. तर तेव्हा जेव्हा आम्ही शॉपिंगला गेलो होतो तेव्हा तिथे एक मोठं इन्व्हिटेशन ज्वेलरीचं शॉप होतं, तिथून आम्ही ह्या टॉप्सची शॉपिंग केली होती आईनी, मी आणि बहिणीने, आम्ही तिघींनी घेतले होते. आणि हे खूप म्हणजे खूप सुंदर आहे, त्यांची फिनिशिंग खूप छान आहे, पाठचे जे लॉक आहेत ते पण खूप छान आहेत, पण थोडेसे कॉस्टली होते. हे म्हणून मी हे एकच घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत त्याच दुकानातून दुसरे टॉप्स घेतले ते पण दाखवते. तर त्याच्यानंतर हे आवडले मला, हे पण तुमचे जीन्सवर चालू शकतात, ड्रेसवर चालू शकतात, पटकन वन पीसवर, तर हे घेतले होते. त्याच्यानंतर तिथून त्याच दुकानातून परत हे कानातले घेतले मी, हे जास्वंदाच्या फुलांसारखे, हे पण मला खूप आवडले, खूप क्यूट वाटले, खूप सुंदर आहे. माझ्याकडे रेड कलरची साडी आहे, रेड कलरचा ड्रेस आहे, त्यामुळे मी हे
घेतले होते, मला खूप आवडले होते हे जास्वंदाच्या फुलांसारखे। थोडेसे कॉस्टली आहेत पण छान आहे आणि मी कानातले व्यवस्थित ठेवते त्यामुळे ते अजिबात खराब होत नाही। मी तसं जसं त्या प्लास्टिकमध्ये परत पुन्हा घालून माझ्याकडे एक सेपरेट माझ्या एअरिंगचा डब्बा आहे, मी तसं परत व्यवस्थित ठेवून देते त्यामुळे ते वर्षानुवर्षे टिकतातच। आणि माझ्याकडे 5-5 वर्षाचे कानातले ते मी तुम्हाला आत्ता दाखवणारच आहे। तर हे आवडले होते हे घेतले, त्याच्यानंतर हे पण मी त्याच दुकानातून घेतले होते। हे बघा, ब्ल्यू हा माझा खूप फेवरेट कलर आहे। माझे जे ब्लॉग नेहमी पाहतात त्यांना माहिती असेल ब्ल्यू माझा फेवरेट कलर आहे। ब्ल्यू कलरचं माझ्याकडे सगळेच आहे, वन पीस आहे, ब्ल्यू कलरची जीन्स आहे, ब्ल्यू कलरचे ड्रेसेस आहेत, ब्ल्यू कलरच्या साड्या आहेत। खूप ब्ल्यू हा माझा फेवरेट कलर आहे, तर म्हणून मग मी हे ब्ल्यू कलरचे कानातले घेतलेत, हे कशावरही चालतील। तर हे घेतलेले आहेत। त्यानंतर अजून एक टॉप्स आहेत, मी म्हटलं ना माझ्याकडे वर्षानुवर्षे टॉप्स चालतात, तर हे आहेत गोल्डन कलरचे टॉप्स, मस्त आहेत, खूप सुंदर आहे। आणि ह्याला 2 वर्ष झाली, कंप्लीट 2 वर्ष झाली, यांची शायनिंग अजूनही तशीच आहे। हे पण मी ड्रेसवर घेतले होते एका, तर हे सुद्धा मला खूप आवडतात, हे घेतले होते। त्यानंतर आत्ता मी लेटेस्ट येताना कुठे गेली होती माहीत नाही, पण मी ना तिथे हे टॉप बघितले होते आणि मला खूप म्हणजे खूप जास्त आवडले होते, तेही मी घेतले होते। नथीसारखा आकार आहे यांना आणि हे कानातले खूप सुंदर आहेत। हे बघा हे टॉप्स, 2 साईडला 2 असे दिशा दिलेल्या आहेत कानाच्या, तर तशा टाईपमध्ये घातले ना तुम्ही, आणि नऊवारी साडी, सहावारी साडी आणि मराठमाळा लुक जर केला ना तर हे खूप अप्रतिम दिसतात आणि खूप सुंदर आहेत। हे सुद्धा हे कुठे घेतले होते मला आठवत नाही आहे, पण आत्ताच घेतले होते रिसेंटमध्ये। तर हे आहेत साडीवर जास्त करून हे खूप छान दिसतात। हे बघा, आणि जर तुमच्याकडे एक असा पैठणी टाईप ड्रेस असेल ना तर त्याच्यावरसुद्धा हे खूप सुंदर दिसतील। आता तेही घेतले होते। त्याच्यानंतर जर नऊवारी वगैरे साडी घालायची असेल तर हे घेऊन ठेवले होते, अजून एकदाही घातले नाही, पण असेच घेऊन ठेवले होते, म्हटलं नऊवारी वगैरे कधी वेअर केली तर घालता येईल म्हणून हे घेऊन ठेवले होते, अजून एकदाही घातलेले नाही आहेत। त्यानंतर हे आहेत माझ्याकडे, परत मी तुम्हाला दाखवते। आम्ही वाशीला गेलो होतो, माझ्याकडे जास्त करून हे जे कानातले आहेत ना वाशीचे जास्त आहेत, आम्ही तिकडे जास्त करून शॉपिंगला जायचो त्यामुळे तिकडचे कानातले जास्त आहेत। त्याच्यानंतर हे आहे ब्रासचे, तर हे पण मला बघितल्या इतके आवडले होते ना, खूप म्हणजे खूप आवडले होते। आणि मी एखादी गोष्ट बघितली आणि मला आवडली ना की मला राहत नाही, मी म्हणजे घेतल्याशिवाय राहत नाही, तर अर्थात पैसे असायला हवेत, नुसतं आवडून पण चालत नाही, तर असले तर मी नक्कीच घेते। तर हे ब्रासचे आवडले होते, ह्याला पण 6 महिने झाले घेऊन, आम्ही वाशीला शॉपिंगला गेलो होतो आणि त्यावेळेला मला हे आवडले होते। जर तुम्ही साडी वेअर केली, महाराष्ट्रीयन लुक केला, आंबोडा घातला पाठीमागे आणि इतके छान दिसतात ना ते, खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात। मी 1-2 याच्यामध्ये घातलेले पण आहे, पण आता ते व्हिडिओ बघावे लागतील कशामध्ये। तर ते आहेत येत पण खूप छान आहेत, ह्याचीसुद्धा शायनिंग अजिबात कमी होत नाही। तर आता हे सगळे झालेले आहेत टॉप्स, आता मी तुम्हाला हे लटकन वाले दाखवते कानातले, हे सगळे टॉप्समध्ये झालेले आहेत। हे बघा, तर आता हे असे लटकनवाले टॉप आहेत, हे सुद्धा खूप छान होते। हे पण मी साडीवर वेअर करण्यासाठी घेतले होते, असंच मला आवडले होते, तर एका दुकानातून मी हे बाय केले होते। तर हे आहेत, हे पण खूप छान वाटतात, मस्त आहेत हे आहेत। त्याच्यानंतर आहे माझ्याकडे परत हे बघा, हे अमेरिकन डायमंडमध्ये आहेत, पण याची शायनिंग ना गेलेली, थोडेसे डल झालेत कारण खूप वर्ष झाली ह्याला, तर आता हे थोडेसे डल झालेत, पण मी घालत नाही, पण मला हे सुद्धा खूप आवडतात, ते हे ठेवलेत मी असेच। त्याच्यानंतर हे पण अमेरिकन डायमंडमध्ये आहेत, पण हे घालते मी कधीतरी ड्रेसवर वगैरे घालते, हे पण छान वाटतात, अजूनसुद्धा मस्त आहेत हे। तर हे घेतले होते परत, हे पण वाशीलाच घेतलेले आहेत मी आणि बहिणीनी सोबतच घेतले होते, दिवाळीच्या टायमाला घेतले होते, ह्या दिवाळीला नाही, बरेच झाले असेल त्याला 1-1.5 वर्ष 2 वर्षापूर्वी, तर तेव्हा घेतले होते। दाखवते हे बघा, हे एकदाजी छान वाटतात मस्त। तर हे आहेत, त्याच्यानंतर आहे माझ्याकडे एक अजून माझे फेवरेट टॉप, जे मला खरंच खूप आवडतात आणि याच्यासाठी लोक ड्रेससाठी कानातले घेतात,
पण मी या कानातल्यांसाठी ड्रेस घेणार आहे, कारण की इतके क्यूट आहेत हे, ह्याला 2 वर्ष झालेली आहेत पूर्ण. आणि हे टॉप्स ना मी कुठे ठाण्याला का कुठे आईकडे गेली होती, तर त्यावेळेला मी त्या दुकानामधून घेतले होते. तर आईकडे ठाण्याला राहायला गेली होती आणि तिथल्या एका दुकानामध्ये मला हे आवडले होते. आणि त्याच वेळेला माझ्याकडे ऑरेंज कलरचा ड्रेससुद्धा होता, मी त्यासाठी कानातले शोधत होती आणि मी आईकडे गेली तेव्हा मला ह्या ठाण्याच्या दुकानामध्ये हे कानातले भेटले होते. खूप छान, एक थोडे कॉस्टली होते हे पण याचीसुद्धा शायनिंग गेलेली नाही आहे अजूनसुद्धा. याला झाले कमीच कमी 2-2.5 वर्ष, मला नीटचा टाईम आठवत नाही म्हणून माझं वर्ष इकडे तिकडे होईल. तर ह्यालासुद्धा 2-2.5 वर्ष झाले. हा ड्रेस पण गेलेला आहे, म्हणजे फेकून दिलेला आहे, कारण ड्रेस गावाला देऊन टाकला मी भांडीवालीला, तर तो गेलेला आहे ड्रेस. पण त्याचे कानातले अजूनसुद्धा तसे आणि तसे आहेत. म्हणून एक आहे इथे की जेवढे म्हणजे थोडीशी कॉस्टली वस्तू असली ना पण ती टिकते पण तेवढीच, आणि ती तेवढीच तुम्हाला साथ देते, तिची शायनिंग पण कमी होत नाही, काहीच कमी होत नाही. तेवढं आहे, थोडंसं आपण जास्त पैसे दिले की ती वस्तूसुद्धा आपल्याकडे छान टिकते तेवढीच, त्याची क्वालिटीसुद्धा तेवढीच चांगली मिळते आपल्याला. तर हे कानातले घेतले होते. आता ह्या कानातल्यासाठी मी ड्रेस बघते ऑरेंज कलरचा, इतके मला हे कानातले खूप आवडतात. तर हे आहेत माझ्याकडे सॉरी. आणि त्याच्यानंतर आत्ता आहे माझ्याकडे झुमके, हे बघा हे झुमके, हे असेच घेतले होते. जस इथे बहीण आहे ना भारती, जेव्हा मी तुरगाला राहायचो तर सगळ्यांना माहिती आहे की भारती बाजूलाच होती, आम्ही दोघी बाजूबाजूलाच राहायचो. बाजूला म्हणजे 10 मिनिटाचं अंतर होतं चालत जाण्यासाठी. त्या मी जायची सारखी तिच्याकडे, तेव्हा त्यांच्या इथला मोती पडला आहे, तर तिच्याकडे ना कानातल्यावाला येतो नेहमी येतो, तर त्याच वेळेला तो कानातल्यावाला आला होता ना, तर त्याच्याकडनं मी असेच घेतले होते, मला आवडले. हे फक्त 30 रुपीजचे आवडले होते, मग जस्ट घेतले होते. मी जास्त घातले पण नाही, 2 ते 3 वेळात घातलेत, पण छान आहेत. हे सुद्धा साडीवर खूप छान दिसतात. आणि याचा एक मोती पडला आहे फक्त, आता आपण काढून टाकणार म्हणजे मग सेम झुमके होतील. ह्याचं मोराचं डिझाईन आहे, कॅमेरा ना ब्लर होतो थोडासा, ते घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे पण तसेच घेतलेत, त्यांच्याकडनंच घेतलेत, ते कानातलेवाले येतात ना त्यांच्याकडनंच घेतलेत. हे पण मोरासारखीच डिझाईन आहे, हे बघा ही पण खूप छान आहे. हे घेतले होते. त्यानंतर आहेत माझ्याकडे सेटवरचे कानातले, सेटवरचे झुमके. आणि त्या झुमक्यांना सेटला मला आठवते कम्प्लीट 5 ते 6 वर्ष झालीत. म्हणजे आईचं घर, आई वडिलांचं जेव्हा घर बांधलं ना गावाला, त्यांनी घर बांधलं नवीन, तेव्हा त्यांची घरभरणी होती, तेव्हा आम्ही भारतीनी आणि मी आम्ही दोघींनी सोबत सेट घेतले होते. तर त्या सेटसोबत हे गाण्यातले आले होते. आणि हे साडीवर घागऱ्यावर खूप बेस्ट जातात, खूप बेस्ट मॅचिंग आहे साडीवर आणि घागऱ्यावर, आणि खूप हेवी लुक देतात आणि खूप छान लुक देतात, मस्त दिसतं. म्हणजे चेहराच एकदम वेगळा दिसतो ह्या कानातल्यांमुळे, इतके हे सुंदर आहेत. आणि हे थोडेसे हेवी वेटचे पण कानातले आहेत, हा मोती पण बघू शकता तुम्ही. तर हे सेट आम्ही घेतले होते त्यावेळेला, तो सेट पण मी दाखवेन तुम्हाला. 500 500ला आम्ही ते सेट घेतले होते. आईचं घर बांधून झाले आता मेबी 6 वर्ष झाले असतील, हो 6 वर्ष झाले असतील. आणि 1 वर्षांनी लगेच त्यांनी घरभरणी घातली होती, तर त्यावेळेला आम्ही हे सेट घेतले होते दोघींनी. म्हणजे म्हणून म्हटलं ना की कॉस्टली वस्तू टिकतात पण, आणि मी इतक्या व्यवस्थित ठेवते ना त्यात सगळे कानातले, परत त्यांच्या प्लास्टिकमध्ये घालून ठेवते व्यवस्थित, असं त्यांच्यासाठी वेगळा डब्बा आहे म्हणून ते अजिबात खराब होत नाही. माझेच कानातले चांगले टिकतात. याला कम्प्लीट झालेले आहेत या सेटला, 5 वर्ष कम्प्लीट झालेत. हा सेट पण मी दाखवेन तुम्हाला, खूप मस्त आहे तो सेट. आणि तो सेटसुद्धा अजून आहे माझ्याकडे इतके. आणि साडीवर घागऱ्यावर खूप छान दिसतात खरं तरी कानातले, मला खूप आवडतात ते आहेत. बस तर इतकंच माझ्याकडे हे इन्व्हिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन आहे जे मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेत अशा विषयांवर. त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जेवढे सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावरनं मला कळेल की तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओ पाहायला आवडतात की नाही आवडत, मग त्यानुसार मी असे व्हिडिओ बनवत जाईन. तर चला, आणि असं थोडंसं व्हिडिओमध्ये वेगळेपण पण हवं होते, असंच हळूहळू शिकेन. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, म्हणजे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते, मोटिवेशन्स मिळतात अजून छान व्हिडिओ करण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा, प्लीज प्लीज प्लीज. नंतर हे सगळं कलेक्शन झालेलं आहे. आणि माझं एक मी सांगायचं होतं मला, हे बघा हे जे काढातले आहेत ना,
हे मी बँटेक्समध्ये घेतले होते आणि मला ह्याची डिझाईन खूप म्हणजे खूप जास्त आवडली होती. तर हे त्यावेळेला काहीतरी हे मी ना 120 रुपयाचे घेतले होते हे कानातले. तर हे असे सेम टू सेम कानातले मला सोन्यामध्ये बनवायचे आहेत, कारण की ज्यावेळेला मी हे कानातले घेतले होते ना, मला इतक्या जणांनी विचारलं होतं, इतक्या जणांनी खूप जणांनी खरोखर विचारलं होतं की म्हणजे जे कोणी माझ्या कानामध्ये लक्ष देईल बघेल ना, तर त्यावेळेला विचारायचेच की अय्या किती छान डिझाईन आहे, सोन्याचे आहेत का, कुठून बनवून घेतले. आणि मला पण स्वतःला खूप आवडले होते म्हणून मी घेतले होते. पण काय झालं ते ना मी कंटिन्यू वापरले होते, मला आवडले म्हणून मी ते कंटिन्यू वापरले होते. आणि मग नंतर ते बघा वापरून वापरून एकाचा कलर उडालेला आहे, बघ काळा झाला आहे थोडासा, तो एकाचा कलर उडाला आहे आणि एक खूप छान आहे असं. तर ह्याची डिझाईन दाखवण्यासाठी मारवाड्याला मी हे ठेवलेलं आहे, ही डिझाईन आहे ना मला मारवाड्याला दाखवून सेम टू सेम असेच बनवून घ्यायचे आहेत म्हणून मी हे कानातले ठेवलेले आहेत. आणि जेव्हा कधी बनवेन ना मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर ही डिझाईन मला खूप आवडली आहे आणि खूप सुंदर दिसतात. मला जास्त करून छोटे छोटे कानातले घालायला आवडतात रोजच्या डेली याच्यामध्ये. आणि मी रोज सोन्याचे कानातले घालत नाही, मला सहन होत नाही, चिडतात माझे कान लगेच, त्यामुळे मी जास्त करून मला नकली कानातल्यांची खूप आवड आहे, खूप म्हणजे खूप आवड आहे मला. कुठलं कलेक्शन नसेल तरी चालेल, मला कानातले जमा करण्याची घालण्याची नवीन नवीन खूप आवड आहे आणि म्हणून माझ्याकडे इतकं कानातल्यांचं कलेक्शन आहे. पण मला तरी ते अजून कमीच वाटतं आहे, मी जिथे कुठे जाते मला आवडलं की मी कानातले घेऊनच येते. तर मी विचार करते मला असं ह्याच्यामध्ये सोन्याचं बनवून घ्यायचं आहे, तर मी बनवेन, नक्कीच बनवेन म्हणून मी ही डिझाईन मारवाड्याला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे. तर चला आता हा व्लॉग खूप मोठा झाला आहे, हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री तुम्हा सर्वांना.